झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 19 एप्रिलच्या भागात ईशा पुष्पाला आपल्याला एखादी बहीण होती का असा प्रश्न विचारते. ईशाच्या आधी एक मुलगी झालेली पण ती जगली नाही हे सत्य पुष्पा ईशाला सांगते. तेवढ्यात विक्रांत येतो. पुष्पा विक्रांतसाठी चहा बनवायला जाते. नेमकरांना चहाऐवजी ईशा आणि विक्रांतने शांतपणे बसून बोलणं गरजेचं वाटतं म्हणून नेमकर पुष्पाला घेऊन बाहेर जातात. विक्रांतला टाळण्यासाठी ईशा पाणी आणायला जाण्याचं निमित्त करते. विक्रांत तिला थांबवतो. जोगतिणीने ईशासाठी देवीकडे मागणं मागितलं. त्यानंतर ईशाला परातीतल्या पाण्यात तिच्याऐवजी दुसऱ्या बाईचं प्रतिबिंब दिसलं. तसंच ईशाला आपल्या पहिल्या मुलीबद्दल सांगितलं असं पुष्पा नेमकरांना सांगते. ईशा आजारी असताना तिला तिच्या बहिणीबद्दल सांगणं नेमकरांना चुकीचं वाटतं. ईशा विक्रांतकडे बघायला सुद्धा तयार नसते. आपल्याबद्दल ईशाला काहीतरी गैरसमज झालाय, आपल्यात कोण दिसतोय असं विक्रांत ईशाला म्हणतो तेव्हा विक्रांतचं खरं रूप नेमकं कोणतं हे ईशाला कळतच नाही. ईशाने दूर गेलेलं आवडणार नाही, मनात जे काही असेल ते बोलून टाकावं असं विक्रांत ईशाला सांगतो. तरीही ईशा काहीच सांगत नाही. मग मात्र विक्रांत निघून जातो. मायरा झेंडेला पेपरमधली बातमी दाखवते. विक्रांत ईशामुळे कार्यक्रमाला गेला नसल्याचं झेंडे मायराला सांगतो. ईशामुळे विक्रांतने कार्यक्रमाला न जाणं मायराला पटत नाही. बिपिन रुपाली ईशाला भेटायला जातात. ईशाचा मूड चांगला व्हावा म्हणून रुपाली तिला एक पुस्तक वाचायला देते. जोगतिणीने आपल्याला परातीतल्या पाण्यात पाहायला सांगितलं तेव्हा आपल्याला एका वेगळ्या बाईचा चेहरा दिसल्याचं ईशा बिपिन आणि रुपालीला सांगते. आधी त्या दोघांचा विश्वास बसत नाही. तो चेहरा अजूनही डोळ्यासमोर असल्याचं ईशा रुपालीला सांगते. रुपाली तो चेहरा विसरून जायला सांगते. बिपिन त्या चेहऱ्याचं स्केच बनवायचं सुचवतो. झेंडे विक्रांतला पेपरमधली बातमी दाखवतो आणि विक्रांतच्या अशा वागण्यामुळे कंपनीला तोटा होऊ शकतो याची जाणीव करून देतो. विक्रांतला त्याचं गांभीर्य वाटत नाही. आपण ईशाला भेटायला गेलो होतो पण ईशा अंतर राखून वागली असं विक्रांत झेंडेला सांगतो. विक्रांतला ईशा फक्त त्याच्या प्लॅनपुरतीच हवी आहे असं झेंडेला वाटतं. पण आपण ईशामध्ये अडकलोय असं विक्रांत कबूल करतो. स्केच काढल्यावर तो चेहरा शोधणं सोपं होईल का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा.